एक महत्त्वाची बातमी येते आहे. शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यात आलेली आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यात आलेली आहे. आताची सर्वात मोठी बातमी येते आहे जी 24 तासवर आपण पाहू शकता आहात. किरीट सोमय्यांवर हल्ला केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यात आलेली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला, त्यात त्यांना जखम झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता आणि आता त्यानंतर ही पहिली कारवाई होते या सगळ्या प्रकरणामध्ये. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर जे मुंबईचे माजी महापौर होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे. राणा दंपत्याला भेटायला गेलेवेळी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ही पहिली कारवाई होती आहे. विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यात आलेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी पहिली कारवाई म्हणता येईल? यापूर्वी देखील 15 जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि होतं, परंतु ते दुसऱ्या एका कारवाईमध्ये झालं होतं. परंतु ही कारवाई जी आहे प्रामुख्यानं किरीट सोमय्या यांच्यावर झालेला थेट हल्ला या प्रकरणी अटक झालेली आहे. यामध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह 4 माजी नगरसेवक आहेत. ते खास करून बांद्रा आणि खार भागातले आहेत. त्यापैकी विश्वनाथ महाडेश्वर आहेत, त्यानंतर दिनेश कुबल आहेत जे वाकोलेचे नगरसेवक आहेत, त्यानंतर खार परिसरातले नगरसेवक शेखर वायगंदर आणि त्याचबरोबर बांद्रा परिसरातील नगरसेवक, बांद्रा बीचच्या परिसरातील नगरसेवक हाजी हलीम खान यांना या 14 जणांना अटक झालेली आहे. त्या सध्याचे नगरसेवक होते, त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता ते माजी नगरसेवक झालेले आहेत. परंतु या चारही नगरसेवक त्या हल्ल्याच्या वेळी उपस्थित होते आणि यांच्या चिथावणीमुळे तो हल्ला झाला. अशा प्रकारचा आरोप हा किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता आणि वारंवार किरीट सोमय्या सांगत होते की हा चौन केला गेला आलेला आहे पूर्वनियोजित आहे. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे असा त्यांचा एक आरोप होता. परंतु एकंदरीतच पाहायला गेलं तर दोन्ही बाजूनं हे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या दिवशी विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील तक्रार केली होती की किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हरकडून शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे शिवसैनिक चितावले गेले. अशा प्रकारचा त्यावेळी देखील तक्रार विश्वनाथ महाडेश्वर खार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यामागे नेमकं कारण काय? कारण त्यावेळी अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं तिथे जमलेले होते, मग केवळ विश्वनाथ महाडेश्वर आणि हे 4 माजी माजी नगरसेवक का? हे 4ही नगरसेवकांनी या संपूर्ण शिवसैनिकांचं नेतृत्व केलं होतं. यांच्या नेतृत्वाखालीच बाकीचे शिवसैनिक हे खार पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले होते. म्हणजे आपण जर रेकॉर्डिंग पाहिलं गेलं तर त्या दिवशी त्या 24 तास करीत देखील हे 4ही नगरसेवक बोलताना दिसून येत आहेत, बाहेर देताना दिसून येत आहेत. त्यावेळी हल्ल्यापूर्वी ज्यावेळी किरीट सोमय्या ज्यावेळी आतमध्ये गेले होते त्यावेळी हेच नगरसेवक होते, ज्यामध्ये दिनेश कुबल आहे, शेखर वांगणकर आहेत, हजी आलम खान आहेत आणि विश्वनाथ महाडेश्वर आहेत. विश्वनाथ महाडेश्वर हे त्या दिवशी पहिल्यांदा खार पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला थांबले होते आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर ते रस्त्यावर आले आणि त्यानंतर ज्यावेळी बाहेर झाले जात होते त्यावेळी हा हल्ला झालेला आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणी एक हल्ला केला त्याचं जरी फुटेज माहिती पडत नसलं, त्यामुळे शिक्षक कोणी दगड टाकलेला आहे की या संदर्भात आपल्याला थेट चेहरा माहिती नसला तरी त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसैनिक जमा झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या चिथावणीमुळे तो हल्ला झाला अशा प्रकारचा आरोप हा सुमायन केला होता. कृष्णात, यामध्ये आता आणखी काही कारवाई किंवा आणखी कुणाला अटक केली जाणार आहे काही माहिती? नक्कीच, ह्या जे मुख्य 4 जण आहेत यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आणखी कोण कोण शिवसैनिक ताब्यात हजर होते, त्यात आणखी शिवसेनेचे काही पदाधिकारी हजर होते का या संदर्भात यांच्याकडून माहिती घेतली जाईल पोलीस आणि त्यानंतर इतरांना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु साधारणतः आजकेनंतर ही 2 दिवसानंतरची कारवाई आहे, कारण आपण पाहिलं की शनिवारी रात्री हा हल्ला झाला होता, त्यानंतर कालचा दिवस आणि आजचा दिवस जवळपास 2 दिवस यामध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर ही अटक झालेली आहे आणि सत्ता ही शिवसेनेची आहे. त्यामुळे अटक करायची कारण कार्य शिवसेनेची आहे ते
देखील अशा प्रकारच्या दंग्यामध्ये आतमध्ये गेलेले आहेत. विश्वनाथ महाडेश्वरकर 1992 दंगी देखील काही बराच काळ हे तुरुंगामध्ये होत, त्याने देखील तुरुंगात त्यावेळी भोगलेला आहे. त्यामुळं विश्वनाथ किंवा इतर तीन नगरसेवक जे आहेत ते प्रामुख्याने तरुण आहेत, परंतु विश्वनाथ महाडेश्वर हे ज्येष्ठ नगरसेवक होते, माजी महापौर मागच्या टर्ममध्ये राहिलेले होते. त्यामुळं त्यांचा जुन्या शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये बांद्रा परिसरामध्ये शिवसैनिकांमध्ये एक समावेश होतो. कृष्णात विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर माजी नगरसेवकांना अटक केल्यानंतर कुठे नेण्यात आलेला आहे, कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये असतील आणि सध्या शिवसैनिकांमध्ये काय वातावरण आहे? सध्या या काही माजी नगरसेवकांना फार पोलीस ठाण्यामध्येच ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना अद्याप दुसरीकडे कुठे हलवण्यात आलेलं नाही. थोड्या वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेऊन आता अटक त्यांची दाखवण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळी हल्ला करण्यात आला त्यानंतर ही परिस्थिती होती. त्यानंतर एक अंदाज बांधला जात होता की या चौघा जणांना अटक होऊ शकते, कारण त्या चौघांच्या नेतृत्वात शिवसैनिक जमा झाले होते आणि त्यामुळे अटक होणं स्वाभाविक होतं. परंतु कधी अटक होते या संदर्भात, कारण सरकार हे शिवसेनेचं आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचं आहे, त्यामुळे अटके संदर्भात काही वेगळी कलम सॉफ्ट कलम लावली जातात का ते पाहणं गरजेचं होतं. आता अटक दाखवलेली आहे, कोणती कलम लावली जातात त्यानंतर जरी कोर्टात सादर केलं गेलं तर त्यांची कोठडी मागितली जाते का हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. कृष्णात सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा आरोप सोमय यांनी केला आहे, तर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुद्धा जसं तुम्ही मगाशी माहिती दिलीत की सोमय यांच्या ड्रायव्हरनं अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला होता, त्या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली होती. मग आता विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर अटक झाल्यानंतर सोमय यांना परत बोलावलं जाऊ शकतं, पुढे काय होऊ शकतं? नक्कीच सोमय्यांना परत बोलावलं जाऊ शकतो, कारण सोमय्या ज्यावेळी गाडीमध्ये बसले होते त्यावेळी त्यांनी आणखी कुणाची नाव पाहिलं होतं का ते त्या संदर्भात त्यांच्याशी देखील पोलीस चर्चा करून आणखी काही नावांच्या संदर्भात ते माहिती घेऊ शकतात. परंतु एक ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आम्ही मीडियावाले सर्व त्या ठिकाणी हजर होतो, कारण संपूर्ण परिस्थिती चिघळत चालली होती आणि क्रिक सोमय्या येणार म्हटल्यानंतर हे सर्व नगरसेवक असू देत किंवा त्यानंतर त्यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते जमा झाले होते. म्हणजे अगदी दुपारच्या मातोश्री असू दे किंवा इतर तुलनामध्ये शिवसैनिकांची संख्या ही कमी होती, परंतु जे पाहिलं गेलं तर जो दंगा झाला किंवा जो गडबड हल्ला झाला त्यामध्ये काही नगरसेवकांचे ठिकाणी न झाला अशा प्रकारचे पाहिलं जात होते. नक्की आता सगळी पुढची प्रक्रिया सुरू होणार, जसं तुम्ही माहिती दिली की आणखीन चौकशीतून जर काही नावं बाहेर आली तर त्यांनाही अटक होऊ शकते. पण हा सगळा नेमका प्रकार कसा घडला होता, काय घडला होता, एकदा घटनाक्रम सांगाल कृष्णा? आपल्याला त्या दिवशीचा जर घटनाक्रम पाहिला गेला तर साधारणतः एक पाहणं गरजेचं आहे की कृष्णा तसेच संपर्कात राहा.